सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. बेडे बेडे सावधान, पिन ड्रॉप सायलेंट. आपण सावरकरांविषयी ऐकणार आहोत, शाळेत ते नेहमीच बोलतो पण आज तुमच्यासमोर इथं बोलत आहोत. ज्या भारत मातेच्या रक्षणार्थ अनेक प्राणवीरांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी दोन शब्द सांगतो आणि सावरकरांना सुरुवात करूया. रघो में आग रहते है दिल में भूचाल आता है, रघो में आग रहते हमें दिल में भूचाल आता है. वरण करते हैं मृत्यु भी जब उन्हें काल खाता है, वरण करते हैं मृत्यु भी जब उन्हें काल खाता है. उन्हीं के जानते हैं माँ बाप, उन्हीं के जानते माँ बाप क्या दिल पे गुजरती है. जब तिरंगे में लिपट कर किसी का लाल आता है, तिरंगे में लिपट कर जब किसी का लाल आता है. या शहीदांना नमन करून, मी सावरकरांविषयी सांगतोय तुम्हाला. मी विशेष निवडला आहे शत्रूंच्या शिबिरात सावरकर. सांगायचं तात्पर्य, परित्राणाय साधुना विनाशाच दुष्कृतम, परित्राणाय साधुना विनाशाच दुष्कृतम, परित्राणाय साधुना विनाशाच दुष्कृतम. हा श्लोक तीनदा म्हटला याच्यासाठी एकच, हा कृष्ण नीतीतला श्लोक. ज्याप्रमाणे भगवंत कृष्णानं कंसाच्या शिबिरात जाऊन कंसाला मारलं, त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांचा सुद्धा आपण नाव लौकिक करू शकतो. छत्रपती शिवरायांनी तीच नीती, तीच कृष्ण नीती, औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन आग्राची चाचपणी करून आग्राहून सुटका करून आणली, आणि तीच नीती, तोच गणिमिकावा आणि तेच वृत्तांत आपल्या कलियुगामध्ये पुन्हा 1907-1910 दरम्यान दिसून आलं. ते म्हणजे शत्रूंच्या शिबिरात सावरकर. एक सुभाषित सांगतो म्हणजे लक्षात येईल. अश्वम नैवम गजम नैवम व्याघ्रम नैव नैव च, अश्वम नैवम गजम नैवम व्याघ्रम नैव नैव च, अजापुत्रम बलिम दध्यात देव दुर्बल भासक. जर तुम्ही बघितलं असणार का कधी घोड्याचा, हत्तीचा, वाघाचा बळी कधीच दिला जात नाही. बळी दिला जातो तो फक्त दुर्बलांचा, मग तो अजापुत्र म्हणजे बकरांचा बळी दिला जातो. म्हणून कधीच दुर्बळ राहू नये म्हणून सावरकरांनी लक्षात घेतलं आणि सावरकरांचा प्रवास तो सुरू होते. आता टिळकांनी सांगितलं, सावरकर आपल्याला लाठ्या काठ्यांनी स्वातंत्र्य मिळणार नाही, आपण लाठ्या काठ्यांनी स्वातंत्र्य मिळू शकत नाही, म्हणून तुम्हाला इंग्लंडमध्ये जाऊन बॉम्ब आणि पिस्तूल बनवण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागणार. आणि सावरकर तयार झाले, घरी गेले. घरी आई वडील नाही, लहानपणीच आई वडील गेलेले असताना सावरकरांनी आपल्या भाऊजाई, आपले भाऊ सगळ्यांना समजवलं. आणि पण ज्या पत्नीला समजवायला लागले सावरकर, त्या पत्नी म्हणते, अहो अहो धनी, आत्ताच पुढेशी लग्न झाल्यानंतर तुम्ही प्रदेशात जातात, ते पण मृत्यूच्या दारात. तेव्हा सावरकर म्हणतात, मृत्यूच्या दारात जाण्यासाठीच आम्ही तयार झालो. आणि जर इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं, आपण स्वातंत्र्यामध्ये होतो. इंग्रजांनी भारताला पारतंत्र्यात मिळवण्यासाठी इंग्रज फक्त एकटे आले, त्यांच्या बायकासोबत घेऊन नाही आले, तर मग मला स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी मला परदेशात जावं लागेल, मला माझा भारत देश स्वातंत्र्य मिळवून घ्यावं लागेल, म्हणून मला एकटंच जावं लागेल. आणि म्हणून त्या पद्धतीने सावरकर इंग्लंडमध्ये गेले. सावरकरांनी ठरवलं होतं, आमच्याच वाटेवर येऊन, आमच्याशी वाटमारी करणाऱ्याच्या वाटेवर जाऊन आम्ही त्यांची वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेला पुन्हा परत येत नाही. हा इतिहास आमच्या देशभक्तांचा होता, म्हणून सावरकर इंग्लंडला गेले. सावरकर 1906 मध्ये त्यांच्यासाठी नॉमिनेशन पत्र लिहिलं टिळकांनी आणि कर्ते परांजपेंनी. आणि तिथं सावरकरांनी इतिहास सुरू केला. बॅरिस्टरची पदवी घ्यायची होती मुळात तर, पण बॅरिस्टरची पदवी घेणे आहे त्यांचा मागचा फक्त शैक्षणिक हेतू होता, पण देशभक्तींत ज्वलंत उदाहरण म्हणजे सावरकरांनी ठरवून घेतलं होतं की आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काहीतरी तर बॉम्बचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. सावरकर तिथे गेले आणि गेल्या सावरकरांनी 1907 मध्ये इटलीचा देशभक्त क्रांतिकारक जोसेफ मॅजिनी याचं आत्मचरित्र इंग्रजीमधलं मराठीत भाषांतर करून 26 पानांची प्रस्तावना जोडली आणि ते भारतात पाठवलं आणि भारतामध्ये क्रांतिकारकांची पडी उभी राहिली.
भारतात क्रांतिकारक उभे राहिले. भारतामध्ये लक्षात आणून दिलं की क्रांतीची ज्वाला फक्त सावरकरच पेटवू शकतात. कारण की पुस्तक, जे पुस्तक सुधारलेलं असतं, जे मस्तक सुधारलेलं असतं पुस्तकाने, ते कुणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून सावरकरांनी लेखणीला सुरुवात केली आणि लेखणी चालून सावरकरने ते आत्मचरित्र भारतात पोहोचवलं आणि प्रत्येक देशभक्त तयार होऊ लागला. मग सुरुवात झाली, अरे आता तर मी आलोय कशासाठी, मी बॅरिस्टर होण्यासाठी आलोय, माझा शैक्षणिक येतोय, पण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बॉम्ब आणि पिस्तोल कसं बनवायचं हे मला शिकवावं लागेल. म्हणून तिथं एक 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 माणसं झोडायला लागले सावरकर. मग त्यांना तिथंच भेटले श्यामजी कृष्ण वर्मा, जे इंडिया हाऊसमध्ये शिष्यवृत्तीचं बॅरिस्टर राणांमार्फत देत होते, त्या इंडिया हाऊसमध्ये सावरकर राहत होते. सुरुवातीला सावरकर तिथे गेले, अरे याला नाव इंडिया हाऊस दिलं आहे, इंग्लंडमध्ये याला इंडिया हाऊस दिलं आहे. म्हणून सावरकरांनी प्रथमतः तिथं इंडिया हाऊसचं नाव बदलवलं आणि भारतीय भवन नाव दिलं तिथं. आणि त्या भारतीय भवनमध्ये सावरकर राहू लागले. आणि सावरकरांनी तिथं विचार केला, तिथं विचार केला आता भवन कसा बनवायचा. मग तिथं त्यांना मित्र भेटले, त्यांना मित्र भेटले मदनलाल झिंगरा, बॅरिस्टर राणा, मादाम मॅडम कामा, असे विविध पद्धतीने. आणि सर्वात त्यांचा जवळचा मित्र त्या ठिकाणी भेटला त्यांना, सेनापती बापट, जो बॉम्ब बनवण्याच्या तयारीमध्ये निष्णात होऊन गेला होता. बॉम्ब कसा बनवायचा असं सगळं त्यांनी ठरलो आणि फ्री सोसायटी म्हणून भाषणं देऊ लागले. कारक क्रांतिकारकांच्या लह्यांच्या माहिती तिथं पसारू लागल्या. आणि त्याच वेळेसमध्ये बॉम्ब बनवण्याचं तंत्र पॅरिसला जाऊन सेनापती बापटांना अवलंब केलं, अवगत केलं आणि ते बॅरिस्टर राणा तिथं सांगितलं. आणि त्या पद्धतीने पुन्हा या इंडिया हाऊसमध्ये म्हणजे भारतीय भवनामध्ये सेनापती बापट आणि सावरकर तिथं प्रयोगशाळा तयार केली. प्रयोगशाळेतला प्रसंग मी नाही सांगत किंवा सावरकरने सांगत, त्यांच्यासोबत असणारे पांडुरंग शास्त्री म्हणजे सेनापती बापटांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलंय काय ते बॉम्ब तयार करण्याची प्रवृत्ती आणि तो बॉम्ब कशा पद्धतीने फोडला, ते ध्येय काय होतं. ते इंग्लंडमध्ये शत्रूंच्या घरात, आपल्या घरात नाही शत्रूंच्या घरात बॉम्ब तयार झाले. आणि त्याचं टेस्टिंग म्हणून काय केलं सावरकरांनी, तिथंच भारतीय भवन म्हणजे इंडिया हाऊसच्या बाजूला असणाऱ्या जंगलामध्ये बॉम्ब तयार करून एक बॉम्ब तिथं फेकला आणि तिथं जंगलच फिरून टाकलं. तिथं टेस्टिंग कुठं करायची, आपल्या देशात नाही ते इंग्लंडमध्ये. आणि अशा पद्धतीची टेस्टिंग करून तिथं सगळे ते बॉम्बचे तुकडे तुकडे पडले, ते तुकडे सावरकरांनी उचलले आणि घरात ठेवून दिले. आणि इंग्रजांनी विचार केला, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली, अरे इंग्लंडच्या जंगलामध्ये एक असा गुड आवाज आला, पण कशाचा आला ते माहिती नाही. कारण की इतकं निष्णांत ते चरित्र जर आपण लक्षात घेतलं शत्रूंच्या शिबिरात आणि त्या पद्धतीने. पण सावरकरांच्या या बातमीच्या सगळ्या कला भारतामध्ये येत होत्या आणि भारतामध्ये प्रत्येक तरुण पेटत होता, तरुण पेटत होता. तुम्हाला लक्षात येईल, सावरकरांचं लक्षात येईल, सावरकरांच्या तरुणां पेटल्यामुळे इकडे सुद्धा भारतामध्ये नाशिक येते सावरकरांचं भगूर जन्मस्थान आहे. भगूरमध्ये त्यांचे भाऊ बाबाराव सावरकर आणि गणेश सावरकर यांची सुद्धा मोठी आपल्या देहकुंडात, या अग्निकुंडात, या स्वातंत्र्यकुंडात आहुती देण्याचा प्रयत्न होते. आणि म्हणूनच बाबाराव सावरकरांना सुद्धा अटक झाली होती 1909 बाबाराव सावरकरांना अटक झाली होती. म्हणून त्याचा बदला म्हणून कर्जन वाहिनीने ते करून दाखवली होती अटक. म्हणून कर्जन वाहिनीला मदनलाल धिंगराने कुणे मदनलाल धिंगराने सावरकरांनी बनवलेलं पिस्तोल, ते सावरकरांना तयार केलेलं पिस्तोल किंवा पाठवलेलं पिस्तोल मदनलाल धिंगराकडे आलं आणि मदनलाल धिंगरानं एका समारंभामध्ये कर्जन वाहिनीचा खून केला आणि तिथूनच सुरुवात झाली शत्रूंच्या शिबिरात सावरकर काय काय करतायत म्हणून. एवढंच नाही नाशिकमध्ये असणारा जो कलेक्टर होता जॅक्सन, त्या जॅक्सनला सुद्धा उडवण्याचा बेत अनंत कान्हेरेने केला आणि अनंत कान्हेरेने त्या बंदुकीने त्या जॅक्सनला उडून टाकला. आणि अशा पद्धतीचा सावरकरांचं देदीप्यमान विचार तिथं चालू झालेले आहेत. आणि त्या सावरकरांनी बॉम्ब बनवण्याचं यंत्र जेव्हा ते सेनापती बापट लिहितात तो प्रसंग सांगतो तुमच्या पुढे लक्षात येईल. ज्या पद्धतीनं सावरकरांच्या बातम्या सगळ्या पसरू लागल्या आणि भारतीय भवनामध्ये राहणाऱ्या सावरकरांची चेकिंग वॉरंट घेऊन इंग्लंड फौजदार आला, तो इंग्लंड फौजदार तिथं आल्यानंतर आणि सावरकरांजवळ तो बॉम्ब तयार होता. बॉम्ब तयार आहे, आता इंग्रज अधिकारी आपली घर चेक करणार आहेत आणि चेक करण्यासाठी सावरकरांच्या घरी आलेले आहेत. आणि त्यावेळेस
सेनापती भापट म्हणतात, अरे हा बॉम्ब जर सापडला तर आपण अटकच होऊ, अटक नाही तर आपल्याला फाशीच होईल, म्हणून सावरकर काहीतरी कर, मरणाची भीती नाही बरं का, पण काहीतरी कर. तेव्हा सावरकर म्हणतो, लेका घाबरतो कशाला, होईल जे होईल ते बघितलं जाईल ना, मग कुठं ठेवायचा बॉम्ब? बॉम्ब ठेवला त्यांनी त्या खुर्चीवर, आरामदायक खुर्ची होती पूर्वी, त्या आरामदायक खुर्चीवर बॉम्ब ठेवला, त्याला खालून क्लिपा लावली, वरून शॉल टाकून दिली. आला इंग्रज अधिकारी, इंग्रज अधिकारीने सांगितलं, चेकिंग वॉरंट, मला तुमच्यावर शंका आहे, तुमच्या घरात बॉम्ब बनवण्याचं यंत्र असलं पाहिजे, तंत्र असलं पाहिजे, अरे चेकिंग करा ना, असेल तेव्हा ना. चेकिंगला सुरुवात झाली, सुरुवात करता करता त्यांनी सगळं चाचपडता त्यांना एक पुस्तक आढळून आलं, आणि ते पुस्तक होतं 1857 स्वातंत्र्य समर. म्हणजे स्वातंत्र्य समरामध्ये ज्या वीरांनी प्राण बलिदान केलं त्यांचं जय जयकाराचं पुस्तक होतं, आणि ते पुस्तक जरी सावरकरांच्या घरात सापडलं असतं तरी सावरकरांना अटकच होणार होती, पण सावरकरांजवळ ते पुस्तक आहे, ते टेबलवर पडलेलं आहे, आणि जेव्हा इंग्रज अधिकारी म्हणतात व्हॉट इज दिस, तेव्हा सावरकर म्हणतात ते पुस्तक घेतलं, कोणत्याही प्रकारचा घाम फुटला नाही सावरकरांना, सावरकरांनी ते पुस्तक घेतलं आणि नाकाला लावलं, इंग्रज अधिकाऱ्याच्या नाकाला लावलं, त्याला काय वाचता येणार, आणि ठेवलं, ओके इट्स ओके, ठेवलं ते पुस्तक, आणि ठेवल्यानंतर पुन्हा ते बॉम्ब चेक करून झाले, ते निघायला लागले. निघायला लागल्यानंतर सावरकर म्हणतात, काही सापडलं का? नाही. अहो मग छात्री घेऊन जा, या बसा खुर्चीत. तेव्हा ते सेनापती बापट म्हणतात, अरे लेका जाताय जाऊ दे ना, जाताय जाऊ दे ना, कशाला मरणाच्या दारणात जातो, अरे बसला खुर्चीवर, दुसऱ्या बॉम्बची टेस्टिंग होईल ना, फुटला तर कळेल बॉम्ब सक्सेस झाला म्हणून, म्हणजे इतकं धैर्य. हे सावरकरांचं चरित्र सेनापती बापटांनी लिहून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने सावरकरांचा एक एक इतिहास पुढे झाला, आणि ज्यावेळेस मदनलाल धिंगराचे 1909 कर्जमैलीच्या खून केल्यामुळे निषेध म्हणून इंग्लंडमध्ये एक निषेध जाहीर सभा झाली, आणि तेव्हा सावरकरांनी विरोध केला की कर्जनवायलीचा खून मदनलाल धिंगराने केला हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्यावर सभा घेऊ नये, म्हणून सावरकरांनी विरोध दर्शवला, आणि त्या युरोपियन असणाऱ्या एका पामर व्यक्तीनं सावरकरांना एक काठीचा ठोसा लावला, आणि सावरकरला तिथं रक्तबंबाळ केलं, पण सावरकर तसेच छुपे राहिले. अरे मुंग्यांच्या रांगा थैया थैया नाचू लागल्या, रक्तबंबाळ झालेला सावरकर त्या ठिकाणी उभे राहतात आणि पुन्हा सांगतात, अरे मदनलाल धिंगरा दोषी ठरलाच नाही, त्याला तुम्ही दोषी का म्हणून ठरवता? ही पुन्हा भावना सावरकरांच्या जीवनामध्ये उभी राहिली, आणि सावरकर तिथून ते गेले, आणि सावरकरांना लक्षात आलं की आता सावरकरांवर कुठंतरी अटकेचा नजारा त्यांनी ठेवलेला होता, ती अटक केव्हा होईल सावरकरांना लक्षात आली होती, म्हणून सावरकर पॅरिसला गेले काही दिवस, आणि पॅरिसला गेल्यानंतर सावरकरांना माहिती पडलं की पुन्हा भारतामध्ये असणाऱ्या माझ्या क्रांतीवीरांचा एक एक छळ होतोय, म्हणून सावरकर पुन्हा इंग्लंडला आले, आणि इंग्लंडला आल्यानंतर त्यांना विक्टोरिया या ठिकाणावरती 13 मार्च 1910 अटक झाली. शेवटचा प्रसंग म्हणजे लक्षात येईल, अटक झाल्यानंतर तिथून कशी सुटका करून घेणे, बेत फसला पण काय ते लक्षात घ्या. सावरकरांना अटक झाली, आणि अटक झाल्यानंतर त्यांना एका बोटीमध्ये ठेवण्यात आलं, बोरिओ नावाची बोट, आणि त्या बोरिओ नावाच्या बोटमध्ये सावरकरांना भारतात आणतायत. सावरकर अजून आपल्या देशात नाही, परदेशातच आहे, इंग्रजांच्या ताब्यात आहे, इंग्रजांच्या जवळ आहे, इंग्रज काय करतील या सावरकरांना माहिती सुद्धा नाही, मला फाशी देतील का मारतील हे माहिती सुद्धा नाही. आणि त्या पद्धतीने सावरकरांना त्या बोटीतून आणताचा प्रसंग, सावरकरांना बोटीतून भारतात आणायचं आहे, पण आणताना फ्रान्सच्या बेटाजवळ, फ्रान्सच्या बंदराजवळ ती बोट थांबलेली आहे, मॉर्सिलिस बेटाजवळ ती बोट थांबलेली आहे. 1910 प्रसंग आहे, 7 जुलै 1910 प्रसंग ही घटना आहे. आणि सावरकरांनी इकडे मॅडम कामा आणि बॅरिस्टर राणा यांना सांगून ठेवलेलं आहे की मी पॅरिसमध्ये येणारे 8 जुलै 1910 रोजी, म्हणून तुम्ही मला घ्यायला या, कारण की फ्रान्सवरती इंग्रजांचं राज्य नव्हतं, आणि फ्रान्सवरती इंग्रजांचं राज्य नव्हतं म्हणून फ्रान्समध्ये सावरकर पोहोचले असते तर शांततेत राहिले असते, आणि त्याच ठिकाणी मग बोट आलेली आहे, त्या फ्रान्सच्या बेटावर थांबलेली आहे. आणि त्या बोटीतून सावरकरांनी बघितलं की आत्ताच कुठंतरी आपल्याला चान्स आहे समुद्रात उडी मारून पलायन करायचं, आणि विचार केला पण बोटीतून जावं कसं, म्हणून सावरकर सांगतात करायचं तरी काय, म्हणून सावरकर त्याला सांगतात त्या तिथे इंग्रज अधिकाऱ्यांना की मला बाहेर जायचं आहे म्हणून शौचालयाला, म्हणून शौचालयाला गेले सावरकर. प्रसंग शॉर्टकट सांगतो, सावरकर शौचालयाला गेले आणि गेल्यानंतर त्या बोटीतून एक खिडकी होती, त्या खिडकीतून सावरकरांना उडी मारायची होती समुद्रात, आणि त्या खिडकीला एक काच होती,
आणि काचेतून उडी मारायची, काच फुटायची अगोदर विचार करा, काच आणि काच काय असं बरोबर काय फुटणार नाही, बरोबर उडी मारतील म्हणून काच कुठेतरी बरोबर फुटणार नाही कुठेतरी, असे तिच्या काचेचे जे होते, काचेचे जे भाग होते ते तसेच राहिले. फक्त सावरकरांनी आपलं शरीर योगा प्राणायामाने तयार होते सावरकर, आणि तिथून कशी तरी उडी घेणार होते. सावरकरांच्या अंगाला जखमा झाल्या जेव्हा काचेतून जात होते तेव्हा त्या खिडकीतून जात होते जखमा झाल्या, आणि जखमा झालेल्या सावरकरांना मिठाच्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये उडी मारायची. पण सावरकरांनी विचार केला नाही, कारण की सावरकरांना माहिती होतं नैनम छिन्नती शस्त्र आणि नैनम धवती पावका न चैनम शोषेती मारुता, मृत्यू आम्हाला मारू शकत नाही. सावरकरांची कविता त्यावेळेस सुद्धा सावरकरांना कविता सुचली, अवंत मी अनादि मी अवध्य मी मारी लरिपू मजला असा जन्मला कोणी. आणि सावरकरांनी उडी घातली, आणि सावरकरांनी उडी घातली आणि फ्रान्समध्ये पोचले. भाषा समजली फ्रान्सच्या लोकांना, म्हणून सावरकरांना तिथून इंग्रजांनी पुन्हा अटक केली. आणि अटक करताना तेव्हाच त्याच वेळेस तिथं मॅडम कामो बॅरिस्टर राणा तिथं गाडी घेऊन आलेले आहेत. पण सावरकर पुन्हा या इंग्रजांच्या ताब्यात पोहोचले. सावरकर इंग्रज घेऊन येत आहेत, त्यांचा खटला सावरकरांनी पुन्हा फ्रान्सच्या न्यायालयात मांडला. आणि मांडल्यानंतर सावरकरांनी सांगितलं की मला, मी माझ्या भारतामध्ये राहिलो असतं अटक केली असती चाललं असतं, इंग्लंडमध्ये राहिलो असतं अटक केली असती चाललं असतं, पण फ्रान्सच्या जमिनीवर अटक करण्याचा अधिकार नसताना मला अटक का केली, म्हणून हा खटला बॅरिस्टर राणा आणि कामांनी याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये गाजवला. आणि इंग्रज अधिकारी, इंग्रज त्यावेळचा चर्चिल पंतप्रधान होता, आणि त्याला सांगितलं की तू चूक केली, तू पाप केलंय मान्य कर. तेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितलं चर्चिल चूक केली, म्हणून फ्रान्सचे अधिकारी होते, फ्रान्सचे न्यायाधीश होते, फ्रान्सचे सगळी पद्धतीने होते, जपानचे पंतप्रधान होते, सगळ्यांसमोर त्या चर्चिलला सांगितलं सावरकरांना फ्रान्सच्या जमिनीवर अटक करून आम्ही मोठी चूक केली, म्हणजे जगाला दाखवून दिलं की तुम्ही पापी आहात, तुम्ही केलेली चूक ही मान्य केली. हे चर्चिलने करून दाखवलं, ही सावरकरांचा मोठेपणा पूर्ण देशाने मान्य केला. असे सावरकर शत्रूंच्या शिबिरात भरपूर गोष्टी काय करतात, टाईम अभावी मी तुम्हाला एवढंच सांगू शकलो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.